Hello everyone, this is Priyanka Tarlekar Kulkarni, founder and runner of Sangini's Group Sangli. सांगली मध्ये आपण प्रथमतः व्हर्च्युअल एक्झिबिशन घेतोय संगिनीज तर्फे संगिनीज ला फिएस्टा, तिथे तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जो फर्स्ट स्टॉल बघणार आहोत त्याच्याविषयी मला थोडंसं बोलावंसं वाटतंय, स्पेशली फ्रॉम माय साईड. सो मी हा जो स्टॉल आहे निरामय विकास संस्था सांगली यांचा हा स्टॉल आहे. हे जी विकास संस्था आहे हे स्लो लर्नरसाठी एक चांगल्या प्रकारचं स्कूल आहे आणि म्हणजे गतिमंद मुलांची शाळा आहे. ही शाळा गेले 15 वर्ष चालू आहे. सौ मेधा भागवत मॅडम ही शाळा चालवतात आणि हे प्रायव्हेट स्कूल आहे. इथे जवळजवळ 40 विद्यार्थी आहेत 5 ते 35 वयोगटातील. आणि मी जेव्हा यांना व्हिजिट केलं तेव्हा मला खूप छान वाटलं, कारण त्यांच्या शाळेची स्वच्छता मेन म्हणजे इतकी स्वच्छ शाळा होती आणि तिथं जी काही मुलं आली होती आत्ता ट्युशनसाठी ती इतक्या आनंदाने सगळं शिकत होती. इथं प्रत्येक मुलासाठी एक इंडिव्हिज्युअल टीचर आहे आणि मेधाताई भागवत यांनी खूप छान प्रकारे सगळ्यांना एकत्रित ठेवलेलं आहे. सगळ्या टीचर्स खूप आनंदात त्या मुलांना शिकवतात, मनापासून शिकवतात आणि मुलं देखील खूप आनंदाने ह्या स्कूलला येतात. सांगलीच्या बाहेरून पलूस वगैरे ठिकाणाहून सुद्धा मुलं इथे येतात आणि मला सांगायला हा आनंद होतोय की आतापर्यंत ह्या शाळेतून शिकून जाऊन इंडिपेंडंट होऊन जॉब सुद्धा खूप जण करायला लागलेले आहेत. मुले मुलगी मुली असे 5-6 लोक जे आहेत ते सांगलीमध्ये वेगवेगळ्या शॉप्समध्ये दवाखान्यांमध्ये जॉबला देखील लागलेले आहेत, इंडिपेंडंट झालेले आहेत. सो मला खूप छान वाटलं यांना व्हिजिट करून. आणि मेन म्हणजे ह्यांची फी खूप कमी असते. सो आता कोविडमुळे सुद्धा टीचर्सचे पगार वगैरे मॅनेज करणं खूप अवघड जात होतं. सो यांनी काय केलं की स्कूल आता बंद आहे तर उरलेल्या वेळात टीचर्स आणि जी मोठी मुलं आहेत त्यांनी एकत्र येऊन ऍक्टिव्हिटीज चालू केल्या. बिस्किट बनवणे, रुमाल बनवणे अशा खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत, त्याचाच आपण स्टॉलमध्ये माहिती घेणार आहोत. आणि हे लोक केटरिंगचे ऑर्डर्स पण घेतात आणि मी स्वतः इथं व्हिजिट केल्यामुळे किती स्वच्छता आहे, कसं बनवतात हे मी सगळं बघितलेलं आहे. पण मला आत्तापर्यंत 15 वर्ष कुणीच यांच्यापैकी कुठेही अपील केलं नाही मदतीसाठी किंवा काही स्पॉन्सरशिपसाठी. पण जेव्हा मी संगिनीजवर यांचे फोटो बघितले बिस्किट्स वगैरेचे तेव्हा मला असं वाटलं की आपण संगिनीजतर्फे काहीतरी यांना मदत करू शकतो एक्झिबिशनतर्फे. सो म्हणून मी ओपनिंगचा स्टॉल जो घेतलेला आहे तो निरामय विकास संस्थेचा घेतलेला आहे. आणि मला अपेक्षा आहे, मी तुम्हाला सगळ्यांना अपील करते की प्लीज तुम्ही हा व्हिडिओ कम्प्लीट बघा आणि यातल्या कुठल्याही वस्तू तुम्हाला दैनंदिन लागत असतील, रोजच्या वापरासाठी लागत असतील तर तुम्ही सर्वात पहिल्यांदा निरामय विकास संस्थेला अप्रोच करा, कारण तुम्ही घेतलेली एक छोट्यातली छोटी वस्तू सुद्धा त्यांना मदत करून देणार आहे. सो प्लीज सांगलीकर्स मी अपील करते, तुम्ही कुठल्याही म्हणजे दुकानात जायच्या आधी निरामय विकास संस्थेला कॉन्टॅक्ट करा, त्यांच्याकडे कुठल्या वस्तू अवेलेबल आहेत काय आहे आणि मगच तुम्ही तुमची दुसरी शॉपिंग करू शकता. थँक्यू सो मच. हॅलो एव्हरीवन, संगिनीज ला फिएस्टामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आपला पहिला स्टॉल बघतोय जो आहे निरामय विकास संस्थेचा स्टॉल. आणि हा स्टॉल मी स्पेशली संगिनीजतर्फे घेतला आहे, कारण मला असं वाटतं की आपण ह्या मुलांसाठी संगिनीजतर्फे काहीतरी करावं म्हणून. सो बघूया हे छोटी छोटी छान छान मुलं निरामय विकास संस्थेतर्फे काय काय बनवतात. जसं मी आत्ता तुम्हाला सांगितलं की आपण निरामय विकास संस्था यांच्याकडे आलेलो आहोत. सो तुम्ही बघता इथे प्रत्येक मुलासाठी 1-to-1 टीचर्स आहेत. आत्ता कोविडमुळं आपल्याकडे जास्ती स्टुडंट्स नाही आहेत, इथे प्रॉपर स्कूल असते नेहमी, पण कोविडमुळं आपण फक्त इथे 2 तासाचं ट्युशन ठेवलेली आहे. आणि सगळ्या स्टुडंटसाठी तुम्ही बघताय की 1-to-1 टीचर आहेत. इथे खूप छान इंडिपेंडंट झालेले आहेत स्टुडंट, सगळे कामं करतात, अभ्यास करतात, खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज असतात. सो आत्ता हे जे चाललेलं आहे हे ट्युशन चालली आहे, पण आपण आता बघूया की ॲक्टिव्हिटीज काय काय होतात इथे.
निरामय विकास संस्थेच्या ज्या संचालिका आहेत मिसेस मेधा भागवत आणि ॲक्च्युली त्या माझ्या मॅडम देखील आहेत कारण मी त्यांच्याकडे प्रबोधिनीसाठी जात होते. सो मी त्यांना खूप वर्षापासून ओळखते. मॅडम खूप छान कार्य करतात. आपण त्यांची एक थोडीशी मुलाखत बघूया की एक्झॅक्टली इथे काय काय होतं. नमस्कार, मी मेघा भागवत. आमच्या निरामय विकास संस्थेतर्फे अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांच्यासाठी उपचारात्मक शिक्षण केंद्र चालवलं जातं. या शिक्षण केंद्रामध्ये वयवर्ष 5 पासून वयवर्ष 35 पर्यंत सर्व वयोगटाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत. या विद्यार्थी विद्यार्थिनींची संख्या सुमारे 40 आहे. यापैकी जे लहान वयाचे विद्यार्थी आहेत त्यांच्या इथे शिक्षणाचा विचार केला जातो, त्या दृष्टीने उपक्रम घेतले जातात. आणि जे वयाने मोठे विद्यार्थी आहेत त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने व्यवसाय प्रशिक्षण दिलं जातं. आमच्या शिक्षण केंद्रातून बाहेर पडलेले काही विद्यार्थी 10वी आणि 12वीच्या परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत, तर काही विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी लहान मोठ्या प्रमाणात अर्थार्जन करत आहेत. मी संध्या आपटे, निराम विकास संस्थेत मेधातांच्या आत्ताच मेधातांनी सांगितलं की 18 ते 18 वरच्या वयोगटातील मुलांच्याकरता स्वावलंबी होण्याच्या दृष्टीनं जे काही उपक्रम आम्ही करतो त्या दृष्टीनं जे पदार्थ जे काही आम्ही उपयोग करतो त्यापैकीच काही आता उपलब्ध जे आहे त्याचं आम्ही आता इथं त्याची मांडणी केलेली आहे. बांधणी रुमाल जे फारसे आपल्याला मिळू शकत नाही, बांधणी रुमाल खास करून विद्यार्थ्यांच्याकडनं तयार करून ही आहेत पाकिटे. हे मार्कर्स खूपच छान बनवलेत, म्हणजे डिझाईन वगैरे पण तुम्ही बघितलं तर खूप वेगवेगळ्या टाईपच्या डिझाईन्स आहेत. वेगळे पण आमच्या संस्थेचं जपलेलं आहे. खूप छान. काही तर आता पदार्थ खाण्याचे पदार्थ म्हणजे सगळ्यांना आवड असतीच आणि उत्सुकताही असती. ह्या भरलेल्या मिरची आहे. हे मिरगुंड फारसं कोकणी म्हटल्यासारखं आहे पण आम्ही तर खास करून हे मिरगुंड बनवतो. ओके. हे भाजीचे सांडगे आहे. हे तर मोस्टली सगळ्यांना लागतात, आवडतात. आपल्या महाराष्ट्रीयन स्वयंपाकामध्ये हो लागतात, फारच उपस्थिती असते. हे आहेत कोहाळ्याचे सांडगे. हा नवीन पदार्थ आहे, म्हणजे खूपच्या ठिकाणी नाही मिळत. सर्वसामान्य साठी हा नाहीये. हा पोहा कोहाळ्याचे सांडगे म्हणतात. हे तुम्ही ट्राय करून बघायला हरकत नाही, किरण खूप नाहीच मिळत. म्हणजे मी पण फर्स्ट टाइम बघितलं. दुर्मिळ असतात. आणि हे गव्हाची बिस्किटही खास. शाळेतच आमच्याकडे गिरणी आहे, त्या गिरणीमध्येच आम्ही दळतो आणि त्याच्यापासूनच आम्ही शाळेतच ओव्हनमध्ये आम्ही मोठ्या ओव्हनमध्ये आम्ही बिस्किटं तयार करतो. अच्छा. आणि पौष्टिक पण आहेत. पूर्णत स्वच्छतेचा अवलंब करून तयार केलेली आहे. पौष्टिक आणि स्वच्छ अशी बिस्किट. म्हणजे एक गोष्ट मला इथं सगळ्यांना सांगावीशी वाटते कारण मी पण इथे प्रत्यक्षात आली आहे आणि प्रत्येक रूममध्ये मी स्वतःहून चेक केलं. म्हणजे आता मी मॅडमना हे बोलले नाही आहे पण इथली स्वच्छता खूपच छान आहे आणि सगळ्या रूममध्ये खूप छान स्वच्छता आहे. सो तुम्ही बिंदास्त इथले पदार्थ घेऊ शकता कारण मला गॅरंटी आहे की हे पदार्थ देखील स्वच्छ ठिकाणी स्वच्छता वापरून किंवा तुमच्या कोविड रिलेटेड सगळ्या प्रिकॉशन वापरूनच बनवलेले आहेत. सो तुम्ही बिंदास्त हे घेऊ शकता. आणि हे आपल्याकडे कायम असतात का? हो, कायम बिस्किटच कायम असतातच. आणि हे सुद्धा ऑर्डर्स तुम्ही दिले लगेच तुम्हाला बनवून मिळते पदार्थ पॅकेजेस. आणि आमच्याकडं आम्ही केटरिंगचा पण विभाग सुरू केलेला आहे. अच्छा. त्यामध्ये आम्ही वेगवेगळे पदार्थ स्नॅक्सचे कोणतेही पदार्थ असे वेगवेगळे आम्ही बनवून देतो. म्हणजे आपल्या घरी छोटासा कार्यक्रम असेल तर तुम्ही नक्की निरामय विकास संस्थेला ही ऑर्डर देऊ शकता. इथली
मोठ्या गटाची मुले आणि शिक्षक असं मिळून हे उपक्रम घेतात. आणि जसं दिवाळीला आता तुम्ही बघताय की इथे पणत्या बनवतायत, तर ह्या दिवाळीला नक्की तुम्ही सर्वात पहिल्यांदा निरामय विकास संस्थेला कॉन्टॅक्ट करा आणि मगच पुढची तुमची शॉपिंग सुरू करा.